शुभ सकाळ मित्रांनो, तर सकाळचे वाजलेत 8:30 आणि आता आपण जात आहोत गणपतीच्या बाप्पाच्या आगमनाला आणि सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, वर्षापासून आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे बाप्पाचं आगमन, आणि त्या एका दिवसासाठी आपण जी आपली जी घाई असते गावी जाण्यासाठी, कोकणात जाण्यासाठी प्रत्येक कोकणवासियाची, तो म्हणजे आजचा दिवस म्हणजे बाप्पाचं आगमन। तो दिवस आज आलाय आणि आता आपण सर्वजण, आपला भाऊ प्रज्ञेश सर्वजण आपण आगमनाला चाललो आहोत। आता थोड्याच वेळात आपली गाडी पण येणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाप्पाचं आगमन बघायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जसं बोललो होतो तुम्हाला, ही गाडी आहे आपली, या गाडीने आपल्याला गणपतीचं आगमन करायचं आहे आणि आपल्यासोबत ही मंडळी आहे, हे बघा बघू शकता। जसं बघताय मित्रांनो, आपल्याला अजून मंडळी जॉईन झाली आहे, हे बघा बघू शकताय। आपल्याला इथे जायचं आहे। दरवर्षीप्रमाणे राजापूर पेठेत आपली मांडवकर आहेत, त्यांच्या कार्यशाळेमधून आपण गणपती घेतो, तर इथेच जायचं आहे। आणि बाजूला बघू शकता, हे आपल्या राजापूरचं राजीव गांधी मैदान आहे। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। हो, फायनली मित्रांनो आपण गणपती घेतले आहेत आणि गणपतीला घेऊन आता आपण आपल्या घरी घेऊन जात आहोत। बघू शकताय आपल्या दोन घराचे दोन गणपती। तर मित्रांनो, आपली गाडी आली आहे, फर्स्ट ट्रिप आपली कम्प्लीट झाली आहे आणि सेकंड ट्रिपला आपले गणपती आपल्या घरी जात आहेत, हे बघा बघू शकता। मित्रांनो बघू शकता आपण गाडीत बसलेलो आहोत, गणपती घेऊन घरी जात आहोत। इकडे सुहासदा आहे, इकडे प्रज्ञेश आहेत आणि इकडे पॉवर काका आहेत, हे बघा। चला आता जाऊया घरी, गणपती बाप्पा। मोर्या। अशा प्रकारे मंडळी आपण घरी आलेलो आहोत आपल्या। मोर्या। पप्पा, गणपती बाप्पा। मंगलमूर्ती,
तर मित्रांनो बघू शकता या वर्षी जी आपली मूर्तीची डिझाईन दगडूशेठ हलवाई आहे, हे बघा आरती वगैरे पूजा वगैरे झाली आहे, आता थोड्या वेळेस आरतीला पण चालू करू. हे बघा मोर्या मोर्या करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दुपारची आरती आगमन वगैरे गणपतीचं बघितलंय, आणि आत्ता आम्ही सर्वजण एकत्र आरतीला चाललो जी आपली संध्याकाळीची आरती असते. आणि हे बघू शकता ह्या वर्षीचं आमचं टी शर्ट आहे मंडळाचं. तर चला तुम्हाला आरती पण दाखवतो आणि नंतर रात्री तुम्हाला भजन पण दाखवणार आहे. Thank you.
गजानना आरती तुझला तर मित्रांनो आता तुम्ही बघितलात कशा रात्रीच्या आरत्या वगैरे पूर्ण झालेल्या आहेत जसं तुम्हाला दाखवलं होतं आणि आता आम्ही जेवणानंतर भजनाला आलो आहे. आता जेवल्यानंतर आमची 3 भजनं आहेत तर त्याच करायला आलो. थोड्याच वेळात तुम्हाला झलक बघायला भेटणारच आहे आपल्या चॅनलवर. हे बघा मित्रांनो आता आपण आलो आहोत पहिल्या घरात. इथे पहिलं भजन आहे आपलं. आता वाजले 11:30 रात्रीचे. हे बघा ऑल सेट, सर्व सेटअप रेडी आहे. आपली मंडळी आता थोड्याच वेळात येणार आहे. बघा थोड्याच वेळात आता भजन आपलं चालू होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो पहिलं भजन आपलं झालेलं आहे आणि पहिलं भजन झाल्यानंतर आपल्याला नाश्ता पण आलेला आहे. हे बघा बघू शकताय. हे बघा आरती मंडळी बाहेर बसले आणि आरती मंडळी आतमध्ये आरती करते आणि आता रात्रीचे वाजले 12:30. हे बघा हे बघा पाहिजे का इथे मयूर आहे. काय खातोय मयूर? हे बघा फरसाण खातोय कचोरी. हे बघा
सरपंच आमच्या वाडीचे आपले सरपंच आहेत. सकाळी झाले खास मुंबईवरून, सुट्टी नसली तरी कंपनीला पाठवून आलेले आहेत. हे बघा मित्रांनो, आपण आता पहिलं भजन कम्प्लीट करून आलोत. हे बघा, हे दोघं भाऊ पेटी घेऊन जायतात आपल्या घरी. आणि या साईडला बघाल तर लेडीज लोकांची फुगडी चालू आहे. हे बघा, चला जाऊया आपण. आपल्याला दुसरं भजन स्टार्ट करायचंय. तर मित्रांनो, आता भजन थोड्या वेळातच संपणार आहे आणि इथे आपला मेनू रेडी आहे. रेडी म्हणजे आता वडे याच्यामध्ये आपण सर्व करणार आहोत. इकडे चटणी आहे, वडे थोड्या वेळातच येणार आहेत. फुल रेडी आहे सेटअप, हे बघा बघू शकतात. हे बघा मित्रांनो, वडे पण आलेले आहेत. आजचा मेनू वडे आहे आपल्याकडे. उसळ पाव, मिसळ पाव, उसळ पाव. रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि पब्लिक हाणतंय मिसळ उसळ पाव. दोन दोन पाव आणि उसळ पाव, उसळ पाव आहे मिसळ पाव. वा वा, ए परसण पण टाकला आहे. हे बघा रात्रीचे किती वाजलेत, घड्या कुठे आहे. हा हे बघा किती वाजले, 3 वाजलेले आहेत आणि पब्लिक इकडे
काय करते उसळ पाव आणि मंथन कांदा येतोय बघ पब्लिक 3 वाजता कसं खाते 3 वाजता पब्लिक कसं खाणते बघा आहे काय खाण्यामध्ये वेळ हा